भाम धरणामुळे बाधित आणि अद्याप पुनर्वसन न झालेल्या तब्बल 40 आदिवासी कुटुंबियांनी पोलिसांचा विरोध जुगारत मूळ जागी दरेवाडी येथील पडक्या आणि मोडकळीस आलेल्या घरात राहण्याचा निर्धार करत रॅलीद्वारे मूळ घराचा मार्ग धरल्यानं शनिवारी घोटी परिसरात एकच गोंधळ उडाल्याचं चित्र दिसलं. श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली तात्पुरत्या निवारा शेडपासून रॅली काढत प्रशासनाचा निषेध नोंदवत आदिवासी बांधवांनी मूळ दरेवाडी येथे राहण्यास जाऊन ध्वजारोहण केलं. यावेळी उपस्थित पोलीस प्रशासनाने समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र 2 महिन्यांपूर्वी बिराड मोर्चावेळी लेखी आश्वासन देणारे प्रकल्प आणि पुनर्वसन अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्यानं श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली 40 कुटुंबियांनी प्रशासनाचा निषेध नोंदविला. इगतपुरी तालुक्यातील भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या दरेवाडी येथील प्रकल्प बाधित 40 कुटुंबियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळलाय. या प्रश्नी प्रशासनाने 2 महिन्यांपूर्वी लेखी आश्वासन देऊनही मागणी पूर्ण न झाल्यानं कुटुंबियांनी मुलाबाळांसह प्रजासत्ताक दिनी शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरण पायथ्याशी तात्पुरत्या निवारा शेड नाकारत धरणात गेलेल्या मूळ पडक्या घरांचा ताबा घेत ध्वजारोहण केलं. मोर्चा आणि आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, जिल्हा अध्यक्ष संतोष ठोंबरे, तालुका अध्यक्ष संजय शिंदे, तानाजी कुंदे, शांताराम भगत, धरणग्रस्त सीताराम गावंडा, तानाजी शिंद, काळू भस्मे, रामदास सावंत, तुकाराम लचके, खोडके, चंदन कुवर, मोहन खंडाम, सुनील लोहरे, विजय मेंगाळ, रोहिणी चव्हाण, लता मेंगाळ, नीता गावंडा, भगवान डोखे, नामदेव बांगारे, सुरेश पुंजारे, संतोष निरघुडे, बाळू गावंडा, गणपत गावंडा, साईनाथ गावंडा आणि पिंटू गावंडा यांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक राजेश शिंगोटे आणि पोलीस यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. दरम्यान प्रशासन आणि पुनर्वसन विभाग आता काय निर्णय घेणार याकडे सर्व तालुक्याचं लक्ष लागलंय.